यांचा आन्सर येणार आहे एट बघा इथे डिवायडेशनचं साईन आहे म्हणून इथे आपण डिव्हिजन केलेलं आहे थर्टी सेवन सबस्ट्रॅक्स ट्वेंटी सेवन इज इक्वल टू स्टुडंट्स इथे सबस्ट्रॅक्शनचं साईन आहे म्हणून आपण इथे सबस्ट्रॅक्शन करू ट्वेंटी सेवन सबस्ट्रॅक्ट फ्रॉम थर्टी सेवन इज इक्वल टू टेन नेक्स्ट फोर प्लस फाय इथे प्लसचं साईन आहे ॲडिशनचं साईन आहे म्हणून यांच्यामध्ये ॲडिशन कर होणार आहे फोर प्लस फाय इज इक्वल टू नाईन फाय मल्टिप्लाय बाय टू इज इक्वल टू मल्टिप्लाय आहे म्हणून मल्टिप्लिकेशन करू फाय टू right जा टेन राईट इयर टेन्स एट मल्टिप्लाय बाय थ्री इज इक्वल टू एट थ्री जा यांच्यामध्ये मल्टिप्लाय आहे म्हणून मल्टिप्लिकेशन एट थ्री जा ट्वेंटी फोर नेक्स्ट सेवन्टी टू डिवायडेड बाय थ्री बघा यांच्यामध्ये डिव्हिजन आहे म्हणून यांचं आपण डिव्हिजन करू सेवन्टी टू डिवायडेड बाय थ्री इज इक्वल टू ट्वेंटी फोर बघा यांचं रफमध्ये जर डिवायडेशन केलं तर आन्सर येणार आहे ट्वेंटी फोर नेक्स्ट टेन मायनस टू यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन आहे मायनसचा साईन आहे म्हणून सबस्ट्रॅक्शन करणार आहोत टू सबस्ट्रॅक्ट फ्रॉम द टेन इज इक्वल टू एट नेक्स्ट ट्वेल्व प्लस एलेवन यांच्यामध्ये बघा ॲडिशनचं साईन आहे म्हणून आपण या दोन नंबरचे काय करणार आहोत ॲडिशन करणार आहोत ट्वेल् ट्वेल्व प्लस एलेवन इज इक्वल टू ट्वेंटी थ्री स्टुडंट्स राईट डाऊन धीस सम इन युअर मॅथ्स नोट्स बुक्स दीज आर द इम्पॉर्टंट सम्स फॉर एक्झाम एक्झाम स्टुडंट्स हे सर्व सम तुम्ही मॅथच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या हे सर्व सम युनिट टेस्टसाठी खूप महत्त्वाचे आहेत नाव स्टार्ट क्वेश्चन नंबर सेकंड कम्प्लीट द फॉलोइंग टेबल खालील तक्ता पूर्ण करा एक्झाम्पल कॉर्स प्राईस सेलिंग प्राईस प्रॉफिट ऑर लॉस हाऊ मच बघा विद्यार्थी मित्रांनो इथे कॉस्ट प्राईज दिलेले आहे सेलिंग प्राइस दिलेली आहे कॉस्ट प्राईज व सेलिंग वरून तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस फाईंड करायचा आहे आणि मग प्रॉफिट असेल तर हाऊ मच कितीचा प्रॉफिट झाला किंवा लॉस असेल तर कितीने लॉस झाला हे फाईंड करायचं आहे दिलेल्या इन्फॉर्मेशनवरून बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट कॉस्ट प्राइस किती आहे इथे कॉस्ट प्राईज वन थाउजंड अँड सेलिंग प्राईज किती आहे नाईन हंड्रेड कॉस्ट प्राईज जेव्हा जास्त असते म्हणजेच खरेदी किंमत जास्त असते आणि सेलिंग प्राईज म्हणजे विक्री किंमत कमी असते त्यावेळेस काय होतो त्यावेळेस लॉस होतो जेव्हा कॉस्ट प्राईज जास्त असेल तेव्हा काय होतो लॉस होतो कारण तुम्ही जर एक एक व एखादी वस्तू वन थाउजंडमध्ये विकत घेतली आणि ती वस्तू तुम्हाला नाईन हंड्रेडमध्ये विकावी लागली म्हणजेच नऊशेमध्ये विकावी लागली तर तुम्हाला काय होईल तिथे लॉस होईल म्हणून इथे काय झालेलं आहे लॉस मग इथे आपल्याला लिहायचं आहे लॉस आणि मग लॉस कितीने झाला तर बघा लॉस फाईंड करायची एक पद्धत आहे लॉस फाईंड करायचं लॉसचा एक फॉर्म्युला आहे बघा लॉसचा फॉर्म्युला कॉस्ट प्राईज मायनस सेलिंग प्राईज मग कॉस्ट प्राईज किती आहे वन थाउजंड आणि सेलिंग प्राइस किती आहे नाईन हंड्रेड आणि वन थाउजंडमधून नाईन हंड्रेड सबस्टॉक केले तर आन्सर येतं हंड्रेड म्हणजेच त्याला कितीचा लॉस झाला आहे हंड्रेड रुपीजचा लॉस झालेला आहे राईट हियर रुपीज हंड्रेड नेक्स्ट सम कॉस्ट प्राइस सेवन हंड्रेड अँड सेलिंग प्राईज फाय हंड्रेड बघा इथे पण कॉस्ट प्राईज काय जास्त आहे मग जेव्हा खरेदी किंमत जास्त असते आणि विक्री किंमत कमी असते तेव्हा काय होतो लॉस म्हणून इथे पण आपल्याला काय लिहावं हो लागेल बघा इथे सी पी किती आहे सेवन हंड्रेड आणि सेलिंग प्राइस किती आहे फाय हंड्रेड यांचं सबस्ट्रॅप्शन केल्याच्या नंतर आन्सर येणार आहे टू हंड्रेड म्हणजे किती रुपीजचा लॉस झाला आहे टू हंड्रेड रुपीजचा लॉस झालेला राईट हियर लॉस रुपीज टू हंड्रेड थर्डमध्ये बघा कॉस्ट प्राइस किती आहे फोर हंड्रेड आणि सेलिंग प्राइस किती आहे एट हंड्रेड बघा खरेदी किंमत चारशे रुपये आणि विक्री किंमत आठशे रुपये म्हणजे चारशे रुपयाची वस्तू त्याने आठशे रुपयाला विकली म्हणजेच इथे काय झालेलं आहे प्रॉफिट झालेला आहे मग आता तो कितीने प्रॉफिट झाला ते फाईंड करू बघा सेलिंग प्राइस किती आहे आठशे रुपये आणि कॉस्ट प्राईस किती आहे फोर हंड्रेड रुपीज मग जेव्हा सेलिंग प्राईस जास्त असतं तेव्हा काय असतं प्रॉफिट होतं आठशेमधून चारशे गेले आन्सर येणार आहे चारशे म्हणजे किती रुपयाचा प्रॉफिट झाला त्याला फोर हंड्रेड रुपीजचं प्रॉफिट स्टुडन्ट राईट दिस एक्झाम्पल इन युअर मॅथ्स नोटबुक दिस इज द व्हेरी इम्पॉर्टंट एक्झाम्पल फॉर एक्झाम